श्रीआनंद महाविद्यालय पाथर्डी आयोजित सर्टिफिकेट कोर्स इन सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या घटकांवरती अभ्यास करणार आहोत. त्यातलाच एक महत्वाचा घटक म्हणजे प्रेझेंटेशन स्किल आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर करून आपण स्वतःला चांगल्या प्रकारे प्रेझेंट कसं करू शकतो याचा आपण थोडक्यात अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की चांगलं प्रेझेंटेशन का करता आलं पाहिजे. बऱ्याचदा होतं असं की आपण एखादं गोल सेट करतो, ते गोल पूर्ण करण्यासाठी टाइम मॅनेजमेंट करून मनापासून तयारी करतो, परंतु एक वेळ अशी येते की आपल्याला स्वतःला दुसऱ्यांसमोर, एखाद्या कमिटी समोर, एखाद्या पॅनल समोर स्वतःला प्रेझेंट करावं लागतं, स्वतःला त्यांच्यासमोर मांडावं लागतं. आणि जर त्यावेळेस आपण जी काही तयारी केली आहे, आपल्याकडे जे नॉलेज आहे, आपण जर त्यांच्या समोर स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकलो नाही, स्वतःला त्यांच्या समोर चांगल्या प्रकारे मांडू शकलो नाही, तर त्यावेळेस आपल्याकडे सर्व काही असून देखील आपण त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे अपयशाला सामोरं जाण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं चांगलं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे आणि मला वाटतं की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर करून आपण हे सहजरित्या साध्य करू शकतो. प्रेझेंटेशन बनवायचं कसं यासाठी एक अमेरिकन मार्केटिंग स्पेशलिस्ट गाय कावास्की यांनी एक छोटासा परंतु अत्यंत महत्वाचा रूल सांगितला आहे. त्या रूलला नाव आहे 10-20-30 रूल. गाय कावास्की हे एक सिलिकॉन व्हॅली तसेच एपल या नामवंत कंपन्यांमध्ये त्यांनी मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्यामध्ये असं ते सांगतात की प्रेझेंटेशन असं असावं की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 10 स्लाईड असाव्यात. त्याच्या 10 स्लाईड आपण बनवल्या ते आपण एक्सप्लेन करण्यासाठी फक्त 20 मिनिटच लागायला हवेत. आणि स्लाईड बनवताना जे वर्ड आपण वापरलेत त्या वर्डची फॉन्ट साईज मॅक्झिमम 30 असायला हवी. आता आपण समजा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात करत जर असाल, मोबाईलच्या सहाय्याने करत असेल किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने करत असेल, ज्यावेळेस तुम्ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्हाला एक विंडो दिसते. त्यामध्ये होम आयकॉन मध्ये जर आपण पाहत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक ब्लँक स्लाईड दिसते. त्या ब्लँक स्लाईड मध्ये आपण टायटल किंवा सब टायटल ऍड करू शकतो. तसेच आपल्याला अजून स्लाईड्स ऍड करायच्या जर असतील तर आपण न्यू स्लाईड मध्ये जाऊन वेगवेगळ्या स्लाईड ऍड करू शकतो. होम आयकॉनच्या बरोबरच आपल्याला इन्सर्ट, डिझाईन, ऍनिमेशन असेल, स्लाईड शो असतील, असे वेगवेगळे आयकॉन दिसतात. त्या वेगवेगळ्या आयकॉनचा उपयोग करून आपल्याला प्रेझेंटेशन अधिक अधिक चांगलं कसं बनवता येईल हे आपण थोडक्यात आता पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात करतो, प्रेझेंटेशन बनवताना स्लाईडची जी काही स्टाईल आहे ती स्टाईल जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही डिझाईन मध्ये जाऊन वेगवेगळ्या स्टाईलच्या स्लाईड तुम्ही घेऊ शकता. विशेषत हे तुम्ही स्लाईड सुरुवातीला स्लाईड बनवताना पहिल्या स्लाईडलाही करू शकता, मध्येही करू शकता किंवा स्लाईडच्या शेवटी देखील करू शकता. ज्यावेळेस तुम्ही तो बदल कराल तो बदल ऑटोमॅटिक पूर्ण स्लाईडला येऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला स्लाईड मध्ये एखादा व्हिडिओ टाकायचा असेल, एखादा ऑडिओ टाकायचा असेल, एखादा टेबल इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही इन्सर्ट आयकॉन वरती क्लिक करून त्यामध्ये तुम्हाला हवे त्या गोष्टी ऍड करू शकता. टाकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना जर तुम्हाला थोडेसे इफेक्ट द्यायचे असतील, म्हणजे एखादा तुम्हाला फिगर तुम्ही टाकली आहे ती फिगर तुम्हाला डावीकडून उजवीकडे आणायची असेल, एंट्री केल्यासारखी किंवा वरून खाली घ्यायची असेल किंवा ब्लिंक करायची असेल, तुम्ही अॅनिमेशनचा वापर करून त्याला वेगवेगळे इफेक्ट देऊ शकता. टाकलेल्या ज्या इमेज आहेत त्या इमेजला जर फॉरमॅटिंग करायची तुम्हाला गरज असेल, तुम्हाला बॉर्डर करायची असेल, त्याला शॅडो द्यायचा असेल, तर फॉरमॅट मध्ये जाऊन तुम्ही टाकलेला पिक्चर तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये त्याला सेव्ह करू शकता. आणि सर्वात शेवटी ज्यावेळेस तुम्ही सर्व स्लाईड बनवतात तर स्लाईड शो मध्ये जाऊन तुम्ही बनवलेल्या स्लाईड प्ले करू शकता. जर तुम्हाला टाइम अमाऊंट द्यायचा असेल तुम्ही त्याला टाइम देऊही शकता किंवा जर टाइम द्यायचा नसेल ऑटोमॅटिक तो स्लाईड प्ले करत जाईल.
आता स्लाइड बनवताना काही नियमांची दखल घ्यायला हवी. सर्वात पहिला नियम की प्रेझेंटेशन मध्ये आपण कमीत कमी स्लाइड वापरायला हव्यात. परंतु एक काळजी अशी घ्यायची की जो मॅटर तुम्हाला त्यात सांगायचा आहे तो मॅटर त्यामध्ये पूर्णपणे कव्हर व्हायला हवा. दुसरा जो नियम आहे तो नियम असा की तुम्ही जे फॉन्ट वापरणार आहे स्लाइड बनवताना तो फॉन्ट थ्रूआउट सेम ठेवायचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून त्यामध्ये एक शब्दपणा दिसतो. म्हणतो कॅलिबरी असेल, एरियल असेल किंवा टाइम्स न्यू रोमन असेल, बरेचसे फॉन्ट असतात, पण बऱ्याच वेळेस वेगवेगळे फॉन्ट वापरण्यापेक्षा एकच फॉन्ट वापरलेला कधीच नाही. तिसरा नियम असा आहे की आपण प्रत्येक स्लाइडला टायटल देतो, तर टायटल शुड बी अप्रोप्रिएट. म्हणजे टायटल असं असावं की त्याच्या खाली जी माहिती आपण टाकलेली आहे ती माहिती टायटल मधून रिफ्लेक्ट व्हायला हवी. चौथा नियम हा टायटल रिलेटेड आहे की टायटल देताना पूर्ण अक्षर हे कधीही कॅपिटल नसावेत किंवा पूर्ण अक्षर कधीही स्मॉल नसावेत. स्टँडर्ड फॉर्मॅट जो आपला आपण लिहिताना वापरतो की पहिलं अक्षर कॅपिटल बाकीचे पुढचे स्मॉल वाक्याची सुरुवात करताना तोच शब्द फॉर्मॅट या ठिकाणी वापरायला हवा. त्यानंतर स्लाइड मध्ये मोजकेच मुद्दे असावेत, जे ठळक मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करायचे ते मुद्दे फक्त मांडायचे असतात, ते फिगर फक्त मांडायचे असते, त्याच्यावरच एक्सप्लेनेशन आपण स्वतः तोंडाने द्यायचं असतं. त्यामुळे विनाकारण पूर्ण सेंटेन्सेस पूर्ण पॅरेग्राफ कधीही स्लाइड मध्ये टाकायचा नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्हाला एखादी इमेज तुम्ही गुगलवरनं कॉपी करून पेस्ट करता त्यावेळेस ती इमेज निवडताना फिल्टरचा वापर करून कधीही लार्ज साईज इमेज घ्यायची. इमेज पेस्ट केल्यानंतर जर त्या इमेजची साईज इमेजचा जर ओव्हरऑल एरिया जर कमी असेल तर त्याला ओढताना कुठल्याही बाजूने न ओढता एका कोपऱ्याने जर ओढलं तर ती इमेज व्यवस्थित सर्व बाजूने स्प्रेड होते, पिक्सल न फाटता इमेज व्यवस्थित दिसते. टाकलेल्या इमेजला टाकलेल्या सिम्बॉल्सला जर अॅनिमेशन द्यायचं असेल तर ते अॅनिमेशन कधीही साधं असावं. जास्त इरिटेटिंग अॅनिमेशन कधीही स्लाइड मध्ये टाकू नये. आणि सुरुवात शेवटी बऱ्याच वेळेस आपण सर्व तयारी करून प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न करतो परंतु ऐन वेळेस असं होतं की आपल्याला त्यातलं काहीच आठवत नाही. त्यामुळे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला असं वाटतं की मला हा टॉपिक जरा अवघड जातोय तर आपण त्याच्याविषयी जे बोलायचंय खाली नोट्स असतात जे मी दाखवले खाली विंडोमध्ये, त्या नोट्स मध्ये तुम्ही ते लिहून ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला ते प्रेझेंट करायचे त्यावेळेस ते फक्त ते तुम्हाला दिसतं, समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय पाहताय काही दिसत नाही. त्यामुळे हे खूप छान हेल्प आहे. नोट्स मध्ये तुम्हाला जे अवघड वाटतं तुम्ही ऍड करू शकता. आणि सर्वात शेवटी आपण कलरचा वापर करून अट्रॅक्टिव्ह स्लाइड बनवू शकतो, परंतु कलर घेताना कलर नेहमी अप्रोप्रिएट निवडायचे. कलर कॉम्बिनेशन देखील अशी घ्यायची की जी आय कॅचिंग असावी, वाचणाऱ्याला ते चांगलं वाटलं हवं वाटायला हवं किंवा आपण स्वतः पाहताना देखील चांगलं दिसायला हवं. त्यावेळेसच तुम्ही ती स्लाइड बनवली, तुम्ही जे कलर घेतले ते चांगले उत्तम दिसायला हवे. खाली जे दाखवलं आहे त्या कलर प्रमाणे इकडे जे दाखवलंय त्याच्या प्रमाणे कलर घ्यायला हवेत. विनाकारण लाईट कलर घेतला आणि त्यावरती डार्क कलर टाकला अशी कॉम्बिनेशन कधी घेऊ नये. त्यामुळे कलर निवडताना देखील चांगल्या प्रकारची कॉम्बिनेशन घ्यायला हवी. सो दीज आर द स्मॉल थिंग्स विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर प्रिपेअरिंग गुड पावर पॉइंट प्रेझेंटेशन. थँक्यू.